सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे BA भाग 1 सत्र 2 च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित संपर्क सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण BA भाग 2 चं हे मार्गदर्शन सत्र आयोजित केलेलं आहे. जे आता तुमचं सेमिस्टर 1 संपल्यानंतर सेमिस्टर 2 सुरू होतं आणि त्यामध्ये तुम्हाला कुठला पेपर आहे इतिहास विषयाचा त्याची माहिती देण्यासाठी आणि त्या पद्धतीनं आणखी 1-2-3 इश्यूज आहेत त्याची माहिती देण्यासाठी आपण या मार्गदर्शन सत्राचं आयोजन केलेलं आहे. तर पहिल्यापासून मी तुम्हाला आपण या कुठल्या गोष्टींची चर्चा करणार आहोत तर त्याचा तुम्हाला एक पॉइंट पास देतो. स्क्रीन शेअर केलेली दिसते तुम्हाला. दिसते का? नाही सर. कुणाला दिसत नाही स्क्रीन शेअर? दिसते दिसते. नाही सर. बघा, माझा व्हिडिओ जो आहे त्याचा पिन काढून टाका. पिन केलेला असतो व्हिडिओ, तो काढून टाका म्हणजे तुम्हाला दुसरा अजून सेम दिसेल असेल. दिसतोय स्क्रीन? दिसते दिसते ना. ठीक आहे. तर यामध्ये आपण जे पॉइंट दिलेले आहेत त्याच्या संदर्भात आपण एकदम थोडक्यात आपण आता चर्चा करणार आहोत. हे तुमचं ओरिएंटेशन सेशन आहे. ओरिएंटेशन सेशन म्हणजे आपण तुम्हाला तुमचं जे दुसरं सेमिस्टर आहे त्याची साधारणपणे माहिती व्हावी म्हणून आपण घेतोय. दुसऱ्या सेमिस्टर मधला जो तुमचा पेपर आहे पेपर नंबर 2 इतिहासाचा त्यासाठीच 2 तासांचं संपर्क सत्र जसं मागच्या वेळी झालं होतं तसे एखाद म्हणजे आपण या फेब्रुवारी महिन्यानंतर महिन्यामध्ये शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात तर या काळात आपण आयोजित करणार आहोत. ठीक आहे. तर यामध्ये मात्र फक्त तुम्हाला काही मुद्दे सांगायचे आहेत आणि या सत्र 2 मध्ये नेमक्या काय गोष्टी आपण करणार आहोत त्याच्याबद्दलची माहिती मला द्यायची होती. त्यासाठी आपण या ओरिएंटेशन सेशनचं आयोजन केलेलं आहे. तर पहिला आता तुमची सेमिस्टर 1 ची परीक्षा झाली, त्या परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला काही अडचण आली असेल किंवा काय तुमचं काय म्हणजे तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते डिस्कशन आपल्याला या पहिल्या पॉइंट मध्ये करायचं आहे. जर काही परीक्षेच्या संदर्भात फीडबॅक असेल तर ते तुम्ही आता सांगू शकता. मला काही अजून शंका वाटत असेल परीक्षेच्या संदर्भात किंवा अजून काय तयारी करायला पाहिजे वगैरे अशी काही शंका असतील तर ते विचारू शकता. तर बोला, काय असेल तर विचारा. आता ठीक आहे. तर तुम्हाला आता तुम्ही आता एक परीक्षा दिलेली आहे त्यामुळे आता परीक्षेचं स्वरूप जे आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल पेपरचं स्वरूप. तर त्या पद्धतीनं जो आपली जी पुस्तकं असतात ती सिलेबसमध्ये जो टॉपिक जे टॉपिक असतात त्याच्या हिशोबाने असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकांच्या शेवटी जे अधिक अभ्यासासाठी सरावाचे प्रश्न दिलेले असतात किंवा अधिक अभ्यासासाठी जी पुस्तकं दिलेली असतात त्याचा अभ्यास करून ती पुस्तकं वाचून किंवा ते प्रश्न सोडवून तुम्ही तुमच्या परीक्षेची तयारी करू शकता. तर ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला प्रिपरेशन करता येईल. ठीक आहे. परीक्षे संदर्भात काही शंका आहे का? अजून असेल तर बोला. सर, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न तोच आहे का? म्हणजे एका वाक्यात आता कसे आले होते प्रश्न? एका वाक्यात उत्तरे थोडक्यात उत्तरे तसं आलेलं. मल्टिपल चॉईस आले ते आलेली की मल्टिपल चॉईस असेल एका वाक्यात उत्तरे द्या असेल त्याच्यानंतर एक शॉर्ट नोट असेल बरोबर की नाही? शॉर्ट नोट एक असेल म्हणजे एक 4 प्रश्न लिहायचे असतील त्यात तसे हो हो तसे आणि दीर्घोत्तरी 2 प्रश्न त्या पद्धतीनेच असतील जे आता जे फॉलो झालं होतं त्या पद्धतीने तुमचे प्रश्न असतील. 39 मार्क असतील प्रश्न? हो हो 40 मार्क देतात.
बरोबर, आणि असाइनमेंट 10 मार्काची असतात. हो बरोबर, त्या पद्धतीनेच होईल. थँक्यू. तर आता असाइनमेंटचं परत विश्वाला आता सांगून सांगतो की असाइनमेंटचे प्रश्न जे आहेत, तुम्हाला असाइनमेंट आहेत ना, मागच्या वेळी दिली होती ना असाइनमेंट, बरोबर, माझ्या माहिती प्रमाण असाइनमेंट आहेत. काय झालं, एक्झाम रिपीटरचे का म्हणजे सेमिस्टर नाही, तुमचा आवाज नीट नाही ऐकू आला. पेपर पहिले रिपीटरचेच घेणार नाही, रिपीटरची पण परीक्षा असते त्यावेळी, ती पण होते. रिपीटरच्या अगोदर आपले मला मुद्दा लक्षात येईल तुझा, तुझा एक आवाज तर कट होते. तुम्ही व्हिडिओ बंद करा आणि प्रश्न विचारा, म्हणजे आवाज नीट इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी लागते. विचारा आता प्रश्न. आता पहिला पेपर कसे रिपीटरचेच आहेत, पहिला पेपर म्हणजे पहिला पेपर जो त्यांनी दिला नाही ते रिपीटर विद्यार्थी झाले. आता म्हणजे फेल झाले ते रिपीटर विद्यार्थी झाले. त्यांनी फर्स्ट इयरचा नाही नाही ऐका, जरी पहिला पेपर राहिला असता तरी आता सेकंड सेमिस्टरचा दुसरा पेपर जो आहे तो पण देता येतो. ठीक आहे, हा, आणि त्याच्यावर पहिला राहिलेला पेपर पण देता येतो. तेच अगोदर ते राहिलेले घेणार का आता हे सेमिस्टर? दोन्ही दोन्ही आता दुसऱ्या सेमिस्टरचा पण तुम्ही द्यायचा असतो पेपर. तेच की, पण अगोदर हे रेग्युलरच्या अगोदर घेणार का रिपीटरचे ते राहिलेले ते अगोदर? ते नाही, ते आता तुमचं कसं आहे, तुमची परीक्षा कॉलेजवर झाली ती ना मागच्या वेळी. हा हा, म्हणजे दिवाळी नंतर झालेल्या परीक्षा आहेत ना त्या. मुद्दा लक्षात घ्या, तुमच्या परीक्षा या कॉलेजवर आयोजित केल्या जातात, बरोबर. मागच्या वेळी जे दिवाळी नंतर म्हणा, डिसेंबर महिन्यात म्हणा, नोव्हेंबर मध्ये म्हणा, हा, ही परीक्षा त्याला हिवाळी सत्र असं म्हणतात. त्याला हिवाळी सत्र म्हणतात. त्या परीक्षा तुमच्या कॉलेजवर झाल्या, त्या तुमचा पेपर राहिला असेल, तुम्ही दिला नसेल, तर तो जो पेपर असतो त्याची त्याचे रिपीटर विद्यार्थ्यांसाठी ते परत आता उन्हाळी सत्रात म्हणजे मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान जे परीक्षा होतात ना त्यावेळी दिल्या जातात. ठीक आहे, आणि त्यावेळी तुमचा जो मार्च एप्रिल साठी जो तुमचा फ्रेशचा पेपर असतो सेमिस्टर 2 चा त्याची पण परीक्षा त्यावेळी होते. हा, त्या हिशोबाने तुमचं कॉलेज नियोजन करेल आणि तिथे जाऊन परीक्षा द्यायची आहे. तर या पद्धतीनं तुमच्या ज्या परीक्षा ज्या आहेत त्या कॉलेजवर होणार आहेत, त्यामुळे तुम्ही कॉलेजच्या संपर्कात राहा, कॉलेजनं वेळापत्रक दिलं की त्या हिशोबानं परीक्षा अटेंड करायची. आता दुसरा जो मुद्दा होता तो होता असाइनमेंटचा. असाइनमेंटचे प्रश्न तुमचे जे आहेत ते मी तयार करून पुढे दिलेले आहेत. हा, ते वेबसाईटवर अपलोड झाले की मी तुम्हाला ग्रुपमध्ये ते जे असाइनमेंट आहेत ते शेअर करेल. ठीक आहे, तर त्यामुळे असाइनमेंटचा काही इश्यू नाही आहे. तिसरा मुद्दा आहे तो तुमचं कॉन्टॅक्ट चेक. हा, जसं मी अशी म्हटलं तुम्हाला की तुमचा जो आता पेपर नंबर 2 आहे त्याच्या संदर्भातलं संपर्क सत्र जे आहे, हा, जे आपण 2 तासांचं घेतो एक दिवसाचं, जसं मागच्या वेळी पठाण सरांनी ते घेतलेलं होतं, तर तसंच या वर्ष या वेळेस देखील आपण त्यांना विनंती करतो की त्यांनी ते घ्यावं किंवा मग समजा काय असेल तर ते घेता येईल. हा, तर ते मात्र फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात तुमचं संपर्क सत्र होईल 2 तासांचं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हे झाले 2 गोष्टी. आता अजून एक गोष्ट तुम्हाला जी सांगायची होती ती तुमचा जो सिलेबस आहे, हा, तो सिलेबस एक मी तुम्हाला शेअर करतो, पाहून घ्या तुम्ही. दिसतोय सिलेबस? हा जो आहे हा तुमचा सिलेबस आहे.
आज तुमचा सेमिस्टर दोन पेपर दोन साठीचा सिलेबस आहे. टायटल आहे पॉलिटी सोसायटी इकॉनॉमी अंडर द मराठा 1600 ते 1707 असा हा तुमचा सिलेबस आहे. तर हा जो सिलेबस आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की मराठा सत्तेची जी राजकीय व्यवस्था होती त्या काळातली समाज व्यवस्था होती किंवा अर्थव्यवस्था होती हा तर त्याचा तुम्हाला या पेपरमध्ये अभ्यास करायचा आहे. त्यांचे असे चार मॉड्यूल आहेत. पॉलिटी म्हणून एक आहे म्हणजे राज्यव्यवस्था इकॉनॉमी त्याच्यानंतर सोसायटी आणि रिलीजन म्हणजे समाज आणि धर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज पॉलिसी आणि कॉन्ट्रीब्युशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण आणि त्यांचं योगदान जे आहे त्याची माहिती तुम्हाला या सिलेबस मध्ये घ्यायची आहे. तर तुम्हाला जी पुस्तकं मिळालेली आहेत त्या पुस्तकामध्ये हा सगळा सिलेबस नुसार या घटकांनुसार तुमची पुस्तकं लिहिलेली आहेत त्यामुळे तुम्ही त्या पुस्तकातून या संदर्भातला अभ्यास करू शकता. ठीक आहे. त्याच्यात काय अजून शंका आहे कुणाला? माईक सर. हा बोला. पहिल्या सत्रात निम्मा आलत बाप पुस्तक तर ह्या सत्रात निम्म्याच्या पुढचं येणार का अक्क येणार? तुम्हाला दोन पेपर एकत्र दिलेत का? एकत्र आहेत ना त्याच्यात? रुपा सुरुवातीला तुमचं माईक बंद करा. हा श्रीकांत बोला. श्रीकांत मुळीक बोला. तुम्हाला सत्र एक आणि सत्र दोन या दोन्ही पेपरच मिळून एकत्र पुस्तक दिलेलं असतं. तर त्यामधला जो दुसरा भाग असेल ना ज्याच्यामध्ये पॉलिटिक्स सोसायटी आणि इकॉनॉमी अंडर द मराठा असा पेपर असेल म्हणजे मराठाकालीन राज्य समाज आणि अर्थशास्त्र अर्थव्यवस्था असं त्याचं साधारण मराठीमध्ये नाव असेल तर तो त्या पेपरचा अभ्यास तुम्हाला आता करायचा आहे. ठीक आहे. अजून कुणाला काही शंका आहे का याच्याबद्दल? सर काय झालं म्हणते म्हणजे पहिला पेपर पण माझा राहिलेला आहे म्हणजे रिपीटरच आहे म्हणा. आता पहिला दिवाळी सत्रातल्या ज्या परीक्षा झाल्या ना तो पेपर पण राहिला आणि आता हे दुसरा पण द्यायचा आहे. मग आता म्हणजे पूर्णच ह्याचा पुस्तकाचा अभ्यास करायला लागणार ना. याच्यात काय शंका वाटणे सर काय मला लक्षात नाही. हा नाही पण सर म्हणजे कसं झाले माहितीये नेमकं डेट कळालेलं नाहीत परीक्षांच्या म्हणजे अगोदर कुठला करायचा नंतर असं काही समज नाही. नाही तुम्ही त्यात तुमचं पेपर राहिला म्हणून तुमची ती अडचण झाली. तर ते एकाच दिवशी दोन पेपर असू शकतात किंवा एक दोन दिवस आड एक पेपर असू शकतो. तुम्ही अभ्यास दोन्हीचा आता करायला पाहिजे. बरोबर सर. आणि सर क्वेश्चन पेपर म्हणजे असं रायटिंग सगळं इंग्लिश मधूनच आहे ते? नाही नाही मराठीतून लिहायला लागेल. मराठीतून पण लिहिता येतं तसं काही अडचण नसते. म्हणजे आता पत्रिका इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये असते. तुमच्या स्टडी सेंटर ते असतील ना त्यांच्याशी संपर्क साधा. कुठलं स्टडी सेंटर आहे तुमचं? सर म्हणजे कुठलं स्टडी सेंटर? हॅलो सर. हा बोला. सर माझं एसजीएम कॉलेज कराड सेंटर आहे पण तिथं अजून बुक्स अजून अवेलेबल झालेले नाहीयेत. तर ऍक्च्युली मी पुण्याला असतो तर मला सब्जेक्ट ह्या सब्जेक्ट साठी रेफरन्स म्हणून कोणता बुक वापरता येईल का दुसरं म्हणजे जे मी इथं खरेदी करू शकतो? बघा मुद्दा कसं आहे की आपण पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुमचं जे कॉलेज असतं त्यांना इकडे इकडे येऊन घेऊन जायचे असतात. आता समजा तुमच्या कॉलेजने नेली नाही तर आपण ग्रुपमध्ये पीडीएफ पण दिल होत्या. तुम्ही पीडीएफ हो ऍक्च्युली काय होतंय पीडीएफ मध्ये आता आपण बुक आणि पीडीएफ मध्ये जरा अंतर पडतच ना वाचनामध्ये. तर एखादं रेफरन्सला ह्याचं हिस्ट्रीचं वगैरे बुक तुम्ही सजेस्ट केलं तर बरं होईल. तुम्ही ए आर कुलकर्णींची पुस्तकं घ्या. कुठे राहता पुण्यात? पुण्यामध्ये वाघोलीमध्ये राहतो मी. वाघोलीला राहता.
तर तिकडं हे आहे ना शनिवारवाडा आहे की नाही, शनिवारवाडा पेठ आहे की नाही, तिथं जायचं. तिथं डायमंडचं बुक स्टोअर आहे. हा, ए आर कुलकर्णींची पुस्तक आहेत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात. हा, पुस्तक घ्या, त्यातून तुमचं होईल बऱ्यापैकी अभ्यास. शिवकालीन महाराष्ट्र असं नावाचं पुस्तक आहे काय, आणि असं एक दोन पुस्तकं आहेत तुम्हाला मराठी आणि महाराष्ट्र असं. तर आपला सिलेबस बघा आणि ती पुस्तकं घ्या, ती पुस्तकं तुम्हाला भविष्यात पण उपयोगी पडतील. तरी आम्ही काय केलं, गेल्या वेळेला सेमिस्टर वनच्या पीडीएफ मध्ये जेवढा जेमतेम अभ्यास करता येईल तेवढा केला. तरी आम्ही फॉलोअप घेत होतो पण काही बुक्स काय अवेलेबल झाली नाहीत आणि सुट्ट्या कमी असल्यामुळे. मुद्दा कसा आहे की आता ते एकतर कॉलेजने ते न्यायला पाहिजे. हा, समजा कॉलेजने दिली तर तुम्ही जर पुण्याला असाल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, असा तो विषय. आपण पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत, आपल्याकडे पुस्तकं उपलब्ध आहेत, यापैकी बऱ्याच लोकांना पुस्तकं मिळालेली आहेत ऑलरेडी. आम्हाला युनिव्हर्सिटी मधून कलेक्ट करता येतील का सर? येतील तुम्हाला, तिथे पण करता. काय प्रोसेस करावी लागेल त्यासाठी? तुमच्या ऍडमिशन पावतीवर कॉलेजमध्ये कॉलेजचा शिक्षक शिक्का घ्यायचा की विद्यापीठात ज्या विद्यार्थ्याला पुस्तकं अभ्यास केंद्रातून देण्यात आलेली नाही, कृपया विद्यार्थ्याला पुस्तके मिळावीत म्हणून विद्यापीठातून मिळावीत, असं एक असतं. आणि दुसरा अजून पर्याय सांगू तुम्हाला, तुम्ही साताऱ्यामध्ये आपलं जे विभागीय केंद्र आहे तिथून देखील पुस्तकं घेऊ शकता. हा, त्याच्यावर पण तुमच्या कॉलेजचा सही शिक्का घेऊन यावा लागेल तुम्हाला. तुम्हाला एक नंबर देतो, तो नंबर लिहून घ्या एक सेकंड सर. आणि कोणी साताऱ्याचा असेल आणि पुस्तकाचा विषय असेल तरी नंबर लिहून घ्या, आम्ही देतो. ओके ओके ओके, सांगा. 96 73 96 73 16 16 03 72 ओके. हे सूर्यकांत गायकवाड म्हणून आहेत, ते आपल्या सातारा विभागीय समन्वयक आहेत. तर तिथलं जे ऑफिस आहे आपलं साताऱ्याचं, तर तिथे देखील आपण पुस्तकं उपलब्ध करून दिलेली होती. म्हणजे समजा ज्या विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये दिली नाही त्यांना साताऱ्यातून देखील ती पुस्तकं घेत आली होती. हा, तर तुम्ही यांचं ऑफिस कुठे मला सांगू शकाल का? साताऱ्यामध्ये पवई नाका आहे ना तिथं. हा, ओके ओके ओके, ठीक आहे, मी त्यांना कॉन्टॅक्ट करतो. आणि सपोज जरी तिथं अवेलेबल नसतील तर युनिव्हर्सिटी मध्ये जर मी समजा ते लेटर घेऊन आलो तर मला लगेच अवेलेबल होतील का सर ते? सेम डे मध्ये त्याची पुस्तकं अवेलेबल आहेत, ती तुम्हाला मिळतील. ओके ओके ओके, ठीक आहे. आणि सर अजून एक नसतील तर त्याचं मी सांगू शकत नाही, पण इतिहासची पुस्तकं तुम्हाला मिळतील. सर अजून एक क्वेरी होती माझी की माझे सेमिस्टर वनचे सगळे सब्जेक्ट क्लिअर आहेत, तर मला आता एक्झाम फॉर्म भरावा लागेल का सेमिस्टर टू साठी? एक्झाम फॉर्म तुम्हाला भरावा लागेल काय. ओके, आता एक्झाम फॉर्म आता भरताना अडचण यायला लागली, थोडी प्रॉब्लेम्स येत आहेत काय. तरी करा की तुमच्या कॉलेजच्या संपर्कात राहा आणि आपलं ग्रुपमध्ये पण लक्ष ठेवून राहा. ग्रुपमध्ये एक्झाम फॉर्म भरा म्हणून सूचना येते, ते जरा क्लिअर झालं ना टेक्निकल अडचण की मग तुम्ही भरू शकता फॉर्म. ऍक्च्युली काय झालंय सर, कॉलेजमध्येच वेगवेगळे उत्तर मिळत आहेत आम्हाला. कॉलेजमध्ये सांगण्यात आलं की रिपीटर असतील त्यांनीच फक्त एक्झाम फॉर्म भरायचे, जे सेमिस्टर टू वाल्यांनी म्हणजे जे रेग्युलर मध्ये सेमिस्टर टू मध्ये आलेत त्यांनी फॉर्म भरायचे नाहीयेत, असं एक एका व्यक्तीनं उत्तर दिलं. असं विचारून घ्या, आमचे फॉर्म तुमच्या मार्फत भरले जाणार आहेत ते असं एकदा विचारून घ्या. कसं असतील तर आम्ही भरत. कधी सांगितले हे? गेल्या आठवड्यामध्ये, जेव्हा तुम्ही नुकतंच एक्झाम फॉर्म सुटले मग तयार केलं होतं. विचारून घ्या आणि एवढं क्लिअर करून. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, ओके, थँक्यू सर. बर, अजून कोणाला काय अडचण आहे सर? हा बोला. युनिव्हर्सिटी मध्ये आल्यानंतर मोरे मॅडमांना भेटलो होतो, त्यांनी मला सेम आता जे तुम्ही पुण्याच्या सरांना सांगितलं सेम मला त्यांनी असं सांगितलं होतं की जर तुमचं फर्स्ट क्लिअर असेल तर सेकंड सेमचा फॉर्म भरायची गरज नाही म्हणून. कधी झालंय? गेल्या आठवड्यामध्ये सर, आपल्या युनिव्हर्सिटी मध्ये आल्यानंतर. ते वरती मॅडम बसतात ना, एलसी जमा करा. नाही काय म्हणते तुम्हाला आमचा ग्रुप आहे की नाही फर्स्ट इयरचा, तिथे समजा असं सूचना आल्या तर तुम्ही भरा फॉर्म. ठीक आहे ठीक आहे सर, ठीक आहे, ओके सर, थँक्यू. अजून कुणाची काही अडचण आहे, काही शंका आहेत सर? डेमोक्रेसी आणि सेल्फ गव्हर्नमेंटचा पीडीएफ आणि मटेरियल कुठून घ्यायचं?
ते आता त्याच्याबद्दल आपल्या ग्रुपमध्ये रणवीर सर आहेत ना, त्यांना तुम्ही ते विचारून घ्या. त्याचं काहीतरी नोट्स वगैरे असतील. फर्स्ट इयरला आहे तो पेपर. होय. अच्छा ठीक आहे, ते सांगतील तुम्हाला. हा त्याच्या नोट्स किंवा तो बहुतेक सेल्फ स्टडीला पण असतो पेपर. हा तसंच सांगितलं जाते ते. तसं तसंच आहे, तसं सांगितलं जाते म्हणजे तसाच आहे तो. तर हे डेमोक्रेसीला हे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भरपूर डेप्थ मध्ये पण अभ्यास करता येते ना, काही विचारू शकतात. नाही बीएच्या हिशोबाने विचारणार ना. तुम्ही काय करता फ्रेश बीए ला आहे का काय दुसरं काय काम करता? फ्रेशच आहे. अच्छा बीएच्या एकच मिनिट. सचिन सर ते डेमोक्रेसी सेल्फ गव्हर्नमेंट मध्ये आपण नोट्स देतो बीए वाल्यांना. डेमोक्रेसी सेल्फ गव्हर्नमेंट आहे की नाही? हा बी ए फर्स्ट इयरला आहे ना. पीडीएफ वगैरे टाकतोय का? व्हिडिओ आहेत आहेत ते वेबसाईटला आहेत ते. मग ते आपल्या ग्रुपला टाकूया की तुमचं? हा सांगतो मी तसे. तर ते डेमोक्रेसी आणि सेल्फ गव्हर्नमेंट जे आहे त्याच्या संदर्भातले काही व्हिडिओ वेबसाईट वर आहेत आपल्या. हा तर ते व्हिडिओ आपण ग्रुप वर शेअर करूया. मी आता ते पॉलिटिकल सायन्सच्या सरांना विचारले, त्यांनी तशी माहिती दिली, तर तसे तुम्हाला व्हिडिओ मिळतील. त्यातून पण तुमचं थोडंफार सिलेबस जो आहे तो कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. हो सर चालेल. अजून काही शंका आहे कुणाला? बोला, काही शंका असतील तर बोला. पुढच्या मुद्द्याकडे जायचं का? आता आपण करिक्युलम पाहिलं, असाइनमेंट झाल्या, कॉन्टॅक्ट सिस्टमची माहिती तुम्हाला दिलेली आहे, एक्झाम फॉर्मची पण आपण बोलून घेतलेला आहे. ठीक आहे. आता तुमच्यापैकी कोणी एबीसीआयडी वगैरे दिला नसेल तर तो एबीसीआयडी द्यायचं द्यावं लागेल समजा विषय आला तर. आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी काही लोकांनी अजून पण आपले टीसी जे आहेत ते जमा केलेले नसतील. हा म्हणजे प्रोविजनल लिस्ट जी असते त्यांच्या टीसी मिळालं नाही अशी एक यादी रणदेवी सरांनी तुमच्या ग्रुपवर टाकलेली असेल. त्यात जर तुमचं नाव असेल, तुमची एलिजिबिलिटी पात्रता जर प्रोविजनल असेल तर ती त्या संदर्भातली जी प्रोसेस आहे ती तुम्हाला पूर्ण करून घ्यावी लागते. तुमच्यापैकी कोणाची पात्रता प्रोविजनल आहे का? कुणाची आहे का प्रोविजनल? टीसी जमा केला आणि असं पण आहे काय? आहे का कुणी टीसी वगैरे जमा केला नाही? मला बघा, साधारणपणे 10 जानेवारीच्या याच्यात सरांनी ती यादी टाकलेली आहे. 7 पानांची यादी आहे. तर टीआरएन नंबर आणि विद्यार्थ्यांचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. या विद्यार्थ्यांनी जी ज्यांची नावं या यादीत आहेत त्यांची पात्रता अजून पूर्ण झालेली नाही. परत एकदा तो ग्रुपमध्ये मेसेज टाकतो. आता टाकलेलं आहे ग्रुपमध्ये. त्या हिशोबानं जर समजा कुणाचं राहिला असेल टीसी वगैरे तो लवकरात लवकर जमा करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मला ज्या आता सूचना द्यायच्या होत्या त्या जवळपास संपलेल्या आहेत सगळ्या. तुमच्या काही शंका असतील तर विचारा, आपण थांबू. आहेत शंका? इतिहास वगैरे विषयाचं संपर्क सत्र झालं नाही? आता सुरू झालं ना आता दुसरं सत्र. आता ते
पहिल्या पहिल्या सत्रात पण नाही दिला, फक्त आपले इतिहास. हो का, ठीक आहे. असं वाटतं मला अर्थशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र. अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र काय याची व्हायला पाहिजे असं वाटत. अच्छा ठीक आहे, आपण कळत. अजून कुणाला काही अर्थ नाही बोला. ठीक आहे, तर मला वाटते की आता काही शंका तुमचं दिसत नाहीये काय, तरी तुमच्या काही शंका असतील तर तुमच्या ग्रुप मध्ये विचारू शकता. आणि आता मग आपण जे काही तुम्हाला प्रश्न द्यायचे होते महत्वाच्या त्या दिलेले आहेत. हा बोला सर. लिस्ट मध्ये नाव आहे पण टीसी जमा आहे. हा मग रणदिवे सरांशी संपर्क करा, त्यांनी त्या सूचना मध्ये दिले की नाही तसं त्यांना व्हॉट्सअपला पाठवा त्याचा जो काही पुरावा असेल तो. हा ओके सर, थँक्यू सर. तर अशा पद्धतीने म्हणजे आता तुमच्या काही शंका नाही आहेत ना? ठीक आहे, मग तुम्हाला काही शंका नाही, आपण मग साधारणपणे थांबूया आता. हा पुढचं आपलं जे कॉन्टॅक्ट सेशन होईल साधारण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, त्या दिवशी एखाद दिवशी ते होईल, त्यावेळी आपण पुन्हा भेटूया. तुम्ही सर्वजण या मार्गदर्शन सत्राला जॉईन झाला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. Thank you.